नमस्कार, मी प्रांजल। आपण पाहतात PM न्यूज मराठी। बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रथमतः मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या जयंतीनिमित्त खरोखर जो काही आजचा जो काही शिवसैनिकाचा उत्साह आणि आनंद आहे तो सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे। आणि त्यांनी जी काही त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची आणि विचारांची शिदोरी आम्हाला दिलेली होती त्या शिदोरीवरच आम्ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विचारावरच आणि त्यांच्या शिदोरीवरच आमचं पुढचं जे काही कार्य आहे ते कार्य आम्ही तडीस नेणार आहोत। आणि पुन्हा एकदा मी आमच्या खोपोली शहर बाळासाहेबांची शिवसेना माझ्या काळे परिवारातर्फे बाळासाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती आहे। एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट नेता अशी त्यांची ख्याती आहे। गेले 40 दशकांमध्ये त्यांनी मराठी तरुणांवर मोठा प्रभाव पाडला। महाराष्ट्राच्या आणि मराठी तरुणांच्या हितासाठी त्यांनी खूप काम केलं आणि त्यांचा चांगला व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले। अशा नेत्यास माझं विनम्र अभिवादन आणि असा नेता होणे नाही। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ज्ञात आहेत आणि त्यांचे विचार सर्वत्र सर्वत्र येण्यासाठी आपण सर्वत्र काम करतो आहे। बाळासाहेबांनी जे काही महाराष्ट्रामध्ये काम केलं ते कामाची हे आता ह्यापुढेही काम कोणी करू शकत नाही एवढं काम बाळासाहेबांनी केलं। मी संपूर्ण ह्या शहराच्या वतीने एक समन्वय म्हणून त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले। शहर प्रमुख संदीप पाटील, शहर संपर्क प्रमुख हरीश काळे, समन्वयक राजू गायकवाड, चंद्रभाऊ फावडे, उपशहर प्रमुख अय्याज शेख, उपसंघटक मंगेश मोरे, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, माजी नगरसेविका माधवी रिठे, युवासेना अधिकारी संतोष मालकर, ईश्वर शिंपी, राहुल गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। नमस्कार। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती। वंदनीय यासाठी कारण काही माणसं सन्माननीय असतात, काही माणसं वंदनीय असतात आणि काही माणसं पूजनीय असतात। तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयापर्यंत घर करणारी व्यक्ती म्हणजेच बाळा नावाचा बाप माणूस या देशानेच नाही तर पूर्ण जगाने पाहिला। त्यांच्या बाबतीत एकच म्हणावं असं वाटतं की सत्ता हाती नसतानाही ज्यांचा दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही लाजवेल असा वक्तृत्वाचा दबदबा होता, डोळ्यामध्ये आज आसवांचा पूर व्हावा कारण प्रत्येक मराठी माणूस आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांचे विचार घेऊन या महाराष्ट्रात आज स्वाभिमानाने जगत आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। ते जरी आज आमच्यातून गेले असले तरी विचाराने आज बाळासाहेब ठाकरे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आणि विचारात जिवंत आहेत। अशा या आयुष्यात कधीही लाल दिव्याची गाडी वापरली नाही परंतु पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये कानाकोपऱ्यात नाव पोहोचलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। अशा या महामानवाला आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते। धन्यवाद। आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती। जर मुंबई मराठी माणसाची तर येथे आवाजही मराठी माणसाचाच असला पाहिजे हे बाळकडू स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी पाजले।
महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची व पंथाची लोक इथे राहतात. जो या महाराष्ट्रात राहतो व या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठी, अशी व्याख्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली. अशा या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, तसेच तमाम शिवसैनिक बांधवांकडून विनम्र अभिवादन. प्रबोधनकार सुपुत्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 97वी जयंती आहे. साहेबांची जयंती म्हणजे फार पूर्वीपासूनच शिवसैनिकांचा एक उत्सव जणू. पण गेले 10 वर्ष साहेब आपणात नाहीत, परंतु त्यांच्या विचारांनी फक्त शिवसैनिकातच नव्हे तर जगाच्या मनात त्या अजरमर आहेत, असे आमचे प्रेरणास्थान वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण खोपोली शहर महिला आघाडीतर्फे विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती. बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिवसैनिकांसाठी जे मार्मिक विचार दिले, त्यांनी जी विचारांची शिदोरी दिली, जी संघर्षाची भावना दिली, ती शिदोरी कायम मनात ठेवत शिवसेना पक्षासाठी त्यांच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण व 20% राजकारण हे करीत त्यांचे विचार असेच कायम जिवंत ठेवण्यास आम्ही शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, खोपोली शहर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून त्यांना विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती, त्यानिमित्त साहेबांना त्रिवार अभिवादन. आम्हा शिवसैनिकांना सदैव लक्षात राहतील अशी शिकवण त्यांनी लावून दिली आहे. माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक त्याच विचारधारेवर चालत आहेत, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते नेहमी सांगायचे की देशात भगवं वादळ सुटले आहे, परंतु आता थोडं धुळीचे वादळ आहे, परंतु ते लवकरच थांबेल आणि एकसंघ शिवसेना या देशाला लाभेल व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होईल. PM न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना व सर्व शिवसैनिकांना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानाचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती आहे. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक पदाधिकारी आज इथे जमलो आहे त्यांची जयंती साजरी करण्यासाठी, आणि बाळासाहेबांचे विचार कसे पुढे नेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. माझ्या आणि माझ्या सगळ्या शिवसेना पदाधिकारी आणि आमचे पाठ्यावरचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा.